नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे। आपण जर ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओचे स्पष्टीकरण करूया। ब्रेकिंग न्यूज, शैक्षणिक पात्रतेनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा ठरणार प्रवर्ग दिनांक 28 मार्च 2023 रोजी, हे संबंधितलं राजपत्र निर्गमित झालं आहे आणि त्या संदर्भाने आपण स्पष्टीकरण करत आहोत। कर्मचाऱ्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ठरणार प्रवर्ग, आपल्या पात्रतेनुसार पहा आपला प्रवर्ग राज्य शासनाकडून राजपत्र निर्गमित। या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे। राज्य कर्मचाऱ्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कर्मचाऱ्यांचा प्रवर्ग निश्चित करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय व शिक्षण क्रीडा विभागाकडून दिनांक 25 मार्च 2023 रोजी महत्वपूर्ण शासन राजपत्र निर्गमित झालेले आहेत। शैक्षणिक पात्रतेनुसार प्रवर्ग व सेवा ज्येष्ठता ठरवण्यात येणार आहे। त्यानुसार सदर शासन राजपत्रानुसार कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग क, ब व ड, फ असे प्रवर्ग करण्यात आलेले आहेत। यामध्ये कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रवर्ग निश्चित करण्यात आलेला आहे। या प्रवर्गाचा उद्देश कर्मचाऱ्याचा सेवा ज्येष्ठता, वेतन श्रेणी तसेच विविध बाबीचा विचार करण्यात येणार आहे। शिवाय अधिक पात्रता असणाऱ्या कर्मचारी सेवेत असताना त्याला उचित वेळेस पदोन्नती देण्याची उचित विचार केले जाणार आहेत। त्या संदर्भाने त्याचबरोबर पीएचडी यासारखी डिग्री प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनाही वाढीव वेतन व वरिष्ठ पद देण्याचाही विचार यानुसार करण्यात येणार आहे। काही कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ शैक्षणिक पात्रता असून देखील कनिष्ठ पदावर कार्य करत असतील अशा कर्मचाऱ्याकडे वरिष्ठ काम सांभाळण्याची देखील तयारी राज्य शासनाकडून करण्यात येत आहे। सविस्तर शासन राजपत्र पहा। सध्या राज्य शासन सेवेतील सर्व पदे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरत असल्याने कायम कर्मचाऱ्यांमधून पदानुसार वरिष्ठ पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पद व वेतन श्रेणी देण्याचाही देखील विचार राज्य सरकारचा असू शकतो। या संदर्भातला 24/3/2023 रोजी सविस्तर महाराष्ट्र शासन राजपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा। आपल्यासाठी येथे एक राजपत्र दिला आहे, या राजपत्र आपण डाउनलोड करून पाहूया। डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये सविस्तर पाहून आपण त्याची पीडीएफ सुद्धा घेऊ शकता। तर चला आपण राजपत्राकडे जाऊया। राजपत्राकडे जात असताना त्या संदर्भाने विचार करतो आहोत आणि म्हणून आपण राजपत्र निर्गमित करत आहोत आणि या राजपत्राची आपणास पीडीएफ देण्यात येईल। आणि ही मित्रांनो, ही राजपत्राची पीडीएफ आहे। आपण संपूर्ण ही पीडीएफ वाचल्यानंतर, पीडीएफ घेतल्यानंतर इंग्रजी आणि मराठी माध्यमातून देण्यात आलेली आहे। संबंधित शिक्षकांनी ज्यांना आवश्यक आहे त्यांनी याची पीडीएफ स्वतःकडे काढून घ्यावी। आपल्या ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब च्या या व्हिडिओवर याची डिस्क्रिप्शन लिंक देणार आहे, तिथूनही आपणास पीडीएफ घेता येईल। हा शासन निर्णय जर आपणास आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।